ही कहाणी आहे एका अतूट इच्छा शक्तीची आणि जिद्दीची. या चौरंगीनाथला जन्मापासूनच देवानं दोन्ही हात दिले नाही, पण प्रबळ इच्छाशक्ती असणाऱ्या स्वतंत्र भारतातील हा बळीराजा जालना जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील रहिवासी असून त्यांनी आपले बीए ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण पायानं लिहित पूर्ण केले असून आज प्रगतिशील शेतकऱ्यांमध्ये त्याचे नाव घेतले जात आहे. या बळीराजाची विशेषता, यांनी आपल्या अपंगावर मात करत अखंड मेहनतीच्या जोरावर शिक्षण ही पूर्ण केले व प्रगतिशील शेतकऱ्यांमध्ये नावही कमवले. परंतु त्याने सरकार संबंधित आपली एक नाराजी इंडिया चूजच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. या शेतकऱ्यांना आपलं शिक्षण अखंड मेहनतीच्या जोरावर वडील नसतानाही आपली आई व शेती सांभाळत पूर्ण केल्या. पण या शिक्षणाचा फायदा व्हावा आणि आपल्याला नोकरी मिळावी यासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे. पाहूया. मी चौरंगीनाथ लोखंडे, तालुका भोकरदन, जिल्हा जालना, गाव करलगाव, आणि माझं शिक्षण पिंपागाव ठिकाणी झालंय. रेणुकाई पिंपागाव बी ए झालंय. पण माझे एवढं शिकलो मी, माझं काहीच फायदा झाला नाही माझ्या एवढं शिकण्याचा, काहीच उच्चार झाले नाही माझे, काहीच नाही झालं. तर सरकारकडून बी काहीच मदत नाही मला, काहीच नाही. तर माझा विनंती आहे मला की सरकारनं पाठिंबा द्या, मला नोकरी लावून द्या सरकारनं. याशी मी जबाबदारी घेतो, द्या मला सरकारनं. आणि जसं दादा भाऊ माझे जवळचे ते पण माझ्याकडे बघत आहे, पण मग नोकरीचे भारत करा माझं गालीवर. की माझं एवढंच प्रयत्न आहे एकनाथ शिंदे साहेबाला की मला नोकरी द्यावं कोणती अपेक्षेमध्ये. आता या चौरंगीनाथाचा नाद म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्कीच पाठीशी उभे राहतील असा विश्वास या शेतकऱ्याला आहे. अशाच प्रकारच्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी इंडिया 24 तासला आजच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.